या ठिकाणी आपण संत तुकोबाराय युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण एक निबंध स्पर्धा किंवा निबंध संकलन स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यामधून आपल्याला जवळपास पूर्ण तालुक्यातून 40 माध्यमिक शाळांमधून बऱ्यापैकी साधारणतः 1500 आसपास आपल्याकडे निबंध संकलन आपल्याकडे आलं. आणि त्या निबंध संकलन परीक्षणाची जबाबदारी ही आपली ज्या एका व्यक्तिमत्वावर आपण टाकली, ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या तालुक्यातील एक लाडकं व्यक्तिमत्व, ज्येष्ठ साहित्यकार, ज्येष्ठ कविवर्य आणि लेखक मान्यश्री मधुकरजी हरणे सर इथे उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. आपल्याला काय वाटतं की आपण ही जी मोठ्या प्रमाणात ही निबंध स्पर्धा आयोजित केली, निबंध संकलन स्पर्धा आयोजित केली, त्याच्यामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला, आणि मग आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं? हा अनुभव, तुमचा अनुभव, तुमच्याकडे जे परीक्षण आलं आणि त्याबद्दल त्याच्या माध्यमातून तुमचा अनुभव कसा वाटला तुम्हाला? सर, सर्वप्रथम मी संत तुकोबाराय युवा प्रतिष्ठान शहापूर यांना धन्यवाद देतो की ज्यांनी माझ्याकडे आता 22 जानेवारीला संत तुकोबाराय जयंती, या जयंतीनिमित्त तुकोबारायांचे विचार घराघरात पोहोचावे, जगद्गुरु तुकोबाराय नव्या पिढीला टाळावे या उद्देशाने माझ्याकडे परीक्षणाची जी जबाबदारी दिली. मी शापूर माझ्याच्या माध्यमातून आपल्या संत तुकाराम युवा प्रतिष्ठानला पहिल्यांदा धन्यवाद देतो. आणि एक परीक्षण करताना मला जो अनुभव आला, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचे जे प्राथमिक शाळेच्या ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मुलांनी जे निबंध लिहिले आणि याच्यामध्ये आपण एवढी सवलत दिली होती की पालकांनी देखील याच्यामध्ये सहभाग घ्यावा, शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करावं, आणि हे होत असताना त्यांची सहज सुलभ भाषा आणि त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांची विविध अंगी मांडलेले विचार, मग ते पर्यावरणविषयक विचार असतील, जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन जे आहे खडतर जीवन, आणि त्या खडतर जीवनातून तुकोबारायांनी नेटका प्रपंच करून परमार्थ केलं. तदनंतर जगद्गुरु तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं शिवरायांना जसं जिजाऊंना घडवलं, तसं जगद्गुरु तुकोबाराय शिवाजींच्या जीवनामध्ये आले आणि शिवाजीराजांच्या ह्या स्वराज्यासाठी अनेक तरुणांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना प्रवृत्त केले. हे सगळे विचार या निबंधाच्या माध्यमातून मला वाचायला मिळाले. आणि हे निबंध लिहित असताना एक मला दिसून आलं की त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या शिक्षकांनी किंवा जे इतर त्यांचे मार्गदर्शक असतील त्यांनी तुकोबारायांचे साहित्य हाताळलं आणि ते निबंधाच्या माध्यमातून त्याचं लेखन केलं, याचा एक मला वेगळा अनुभव याच्यामध्ये आला. अच्छा, तर मग तुम्हाला काय वाटतं की आतापर्यंत आपल्याला ज्या स्तरामधून आपल्याकडे ते निबंध आले, आपल्याला एक लहानपासून तर मोठ्यांपर्यंत जे काही विद्यार्थी होते, तर त्या विषयांची उंची काय होती? सर, निश्चितच व्यक्ती तितक्या प्रकृती आपण असं म्हणतो, प्रत्येक जसं संस्कार जडणघडण असेल किंवा गुरु तसा शिष्य, जसं शिक्षकांनी मार्गदर्शन केलं असेल, तुकोबाऱ्यांचे विचार विविध कीर्तनकार, विविध साहित्यिक आपल्या धाटणीतून आपल्या अनुभवातून मांडत असतात शब्दप्रणालीमधून. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की सहज सुलभ त्यांची अभंग, त्यांची भाषा शैली. तुकोबारायच म्हणतात की मुळचीची झरा प्रसवला. तुकोबारायच्या अंगी जे गुण होते, जे विचार होते, जी वैश्विक भावना होती आणि ते भावनांचे विचार तुकोबारायने या ठिकाणी मांडले. शिक्षकांनी किंवा पालकांनी ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलं ते त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मांडले. तुकोबाऱ्यांचं साहित्य मग ते वर्तमानपत्रातून असेल, दिवाळी अंकाच्या माध्यमातून असेल, तुकोबाऱ्यांची गाथेमधून असतील किंवा अनेक ठिकाणी कीर्तन होतात, कीर्तनकारांच्या माध्यमातून त्यांना जे ज्ञान मिळालं असेल ते या ठिकाणी मांडलं. मला खरं तर परीक्षण करताना इतकी अडचण झाली की इथे नंबर काढायचे होते प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ. आपण आंतरशालेय स्पर्धेमध्ये तिथल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मी खरं तर आपल्या शापूर माध्यमाच्या माध्यमातून आणि संत तुकोबाराय युवा प्रतिनिधींच्या माध्यमातून सर्व गुरुजनांना मी धन्यवाद देतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांच्या पालकांनी त्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो की या माध्यमातून तुम्ही तुकोबाऱ्यांच्या विचारापर्यंत पोहोचले. तुकोबाऱ्याचं घरोघरी पोहोचलेलंच आहे, परंतु आजच्या या आधुनिक काळामध्ये ज्या काळामध्ये मुलांच्या हाती मोबाईल आहे, अँड्रॉइड फोन आहे, ते कुठेतरी गेममध्ये, मोबाईलच्या गेममध्ये किंवा कार्टून शोमध्ये अटकले आहेत, पण आपल्या संत तुकोबाराय युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जवळजवळ 2 आठवडा
ही मुलं तुकोबारांच्या विचारात किंवा तुकोबारांच्या जे साहित्य आहे मला लिहायचे निबंध व कुठेतरी आठवल्याच्या म्हणजे संपूर्ण परिवार गुंतला गेला होता. म्हणजे संपूर्ण कुटुंबच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्ममंगळ इथे सगळ्या गोष्टी बाजूला झाल्या होत्या. हा सर्व कुटुंब आज तुकोबामय झाला होता म्हणजे तुकाराममय कुटुंब झालं होतं आणि एक वेगळा आनंद त्या कुटुंबाला मिळाला असेल. तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता की उंची त्या शब्दांची उंची किंवा निबंधाची उंची निश्चितच सांगायला अभिमान वाटेल की तुम्ही जसं या पिढीला द्याल तशी पिढी घडेल की शार्प पिढी फक्त त्यांना तुम्ही ते द्या हे पोचत नाही. खरं सांगायचं म्हणजे शोकांतिक आहे पण त्याच्यात आमची शिक्षक कमी पडत असतील पालकही कमी पडत असतील पालकांनी तो वेळ द्यावा त्याच्या लक्षात आलं असेल मुलं काय लिहू शकतात त्याला फक्त ते विचार मांडा. जगद्गुरु तुकोबार हा एक निमित्त मात्र आपण जयंतीनिमित्त विषय घेतला आणि चांगले चांगले विषय द्या असं म्हणतात की घरोघरी आपल्याला शिवराय निर्माण करता येते तर ते खरंच या माध्यमातून मला कळालं. अनेक निबंध या ठिकाणी आले आपण निबंधाचे जे विषय घेत होते माझा आवडता संत तुकाराम महाराज त्याच्यानंतर संत तुकाराम महाराजांचे पर्यावरणविषयी विचार त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबाराचं शिवरायांच्या राजकीय प्रणालीवर पडलेला प्रभाव आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आज काळाची गरज आहे तर तुकाराम महाराजांचे तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेवर ओढलेले असून की आज आपण पाहतो की हे 2100 शतक उजाडले तरी देखील आम्ही जादू टोला भूत भानामध्ये मानतो किंवा गवळ्या भक्तांच्याकडे जातो डॉक्टरांच्याकडे जाण्याऐवजी. तुकोबारांनी ह्या गोष्टी अगदी प्रखर शब्दामध्ये मांडलेले भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती अनु कटा किंवा शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका अमाधरी शब्दाचे आमचे जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका असं जगद्गुरु तुकोबारांनी शब्दांचं धन वाटलं आणि शब्दांचं धन मला या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. याच्यामध्ये निश्चितच काही निवडक म्हणजे सर्वच निबंध चांगले होते प्रश्नच नाही परंतु जे मला भावले किंवा हा विचार एक मोठं उंचूर ज्यांनी पोहोचवला ज्या शिक्षकांनी पालकांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांची मला सुनील गरसाहेब यांना मी धन्यवाद देतो आपल्या संत तुकोबाराय युवा प्रतिनिधींच्या माध्यमातून की त्यांनी हे आपल्याला संधी दिली आणि आपल्या अनेक तालुक्यांमधून केवळ शहापूरमध्येच नाही अनेक तालुक्यांमधून हा कार्यक्रम प्रेक्षक पाहत असतील आणि हा विचार आपण घरोघरी पोहोचत आहोत. तर याच्यामध्ये मी जे विशेष म्हणजे चार भावलेले निबंध आहेत त्या मुलांची नावं त्या शाळेंची नावं मी सांगू इच्छितो आणि त्या विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांना आणि त्यांच्या गुरुजनांना मी धन्यवाद देतो त्या विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन करतो. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सागलांबीची एक विद्यार्थिनी आहे नंदिनी बाळू अधिकारी तिने इतकं जबरदस्त निबंध दिले संत तुकाराम महाराजांची शिवरायांच्या राजकीय प्रणालीमध्ये योगदान. खरं तर सर मला सांगायचं वाटतंय की शिवरायांची खरे गुरु कोण हा एक वेगळा व्यासपीठावरचा वादाचा विषय आहे मला त्याच्यात पडायचं नाही. जिजाऊ जर घडल्या नसतं तर शोभा घडले नसते की जिजाऊ तुम्ही जर नसत्या तर नसते दिसली अंगणातील तुळस. जिजाऊ तुम्ही जर नसत्या तर नसते दिसली अंगणातील तुळस आणि जिजाऊ तुम्ही जर नसत्या तर नसते दिसली मंदिरवरची कळस. अशा जिजाऊनं रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या अभिमनाची गोष्टी घेतल्या खऱ्या अर्थानं जणजण शिवबाला घडवली म्हणून खऱ्या अर्थानं शिवराय घेतले गेले. त्यानंतर शिवरायांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आले आणि मग आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबारायांनी खरं तर एक त्याग किंवा वैराग्य प्राप्त झालेला माणूस. त्यांचा धर्म म्हणजे काय की कर्तव्य कर्तव्याला धर्म म्हटले प्रयत्नाला परमेश्वर मानले प्रयत्न हाच परमेश्वर की असाध्य ते साध्य करीता सायस कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्नवादी असलेला जगद्गुरु तुकोबार आहे. ते दैववादी नव्हते ते प्रयत्नवादी होते. तर त्याच्यामध्ये त्या मुलीनं शिवरायांचं राजकीय प्रणालीमध्ये तुकोबाराचे योगदान हे फार महत्त्वाचं मांडलेले म्हणून मी त्या मुलीचं नंदिनी अधिकारी तिचे पालक बाळू अधिकारी आणि त्या शाळेचे सरलांबे जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक असतील त्यांना त्याला जे मार्गदर्शन केलं असेल मी आपल्या संत तुकोबार युवा प्रतिष्ठानतर्फे आणि शहापूर माध्यम आणि दुसरा भावलेला निबंध असा खरं तर शाळा जसेच एक विद्यार्थी मुसलमान समाजाचा विद्यार्थी परंतु तुकोबारांचं त्यांनी त्यांनी जेव्हा साहित्य हाताळलं खरं तर माझे मित्र त्याच्याकडे चिंतामण विखंडे सर उत्कृष्ट एक अभ्यास व्यक्तिमत्व तालुक्यात त्यांचं एक वेगळं नाव आहे आणि सरांनी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं मी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं म्हणजे तो फरनाज इर्शाद शेख असा तो विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी तुकोबारांच्या जीवनचरित्र जे लिहिलेलं आहे ते मला फार भावले गेले ती भाषा शैली
ती तुकोबारायचे अभंग असतील आणि म्हणजे वेगळ्याच धाटणीमध्ये लिहिलेला निबंध, मग निबंधाची जी परीक्षण करताना आकर्षक प्रस्तावना, उपसंवाद, विषयाची तयारी किंवा सामाजिक त्याच्यामध्ये असे काय परिणामकता आणि स्वतःचे विचार त्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे मांडलेले आहेत. त्यामुळे तो विद्या म्हणजे मुसलमान समाज विद्यार्थी म्हणून मी ते घेतो नाही, पण तिथपर्यंत तुकोबार पोहोचले. म्हणजे असं नाही की वेगळ्या याचे, म्हणजे हे आपल्या खरं तर या निबंध स्पर्धेचं यशाचं गमक मी हरड महाराजांना आणि त्यांच्या सर्व टीमला निश्चितच मी धन्यवाद देईन की खऱ्या अर्थानं आपल्या म्हणजे उद्याची जी तुकोबारांची जयंती आहे याचं हे श्रेय मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर एक अजून निबंध मला भावला गेला, त्याची मला मी असं सांगितलं की अजूनही आम्ही अंधश्रद्धेच्या गर्तेत आहोत. लेनार्ड खुद या जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी आहे रक्षा गुरुनाथ ठाकरे, येणं अंधश्रद्धेवर तुकोबारांची जी विचार मांडलेले की सजीव बेल तोडी त्यांनी निर्जीव दगडा वाहती. म्हणजे खरं तर तुकोबारायण देव हा माणसात पाहिला, माणसाला देव म्हणतात. तुकडोजी महाराज असतील, कबीर असतील, तुकोबारायणी जे विचार मांडलेले आहेत ना अंधश्रद्धेवर, नवसे पोरे होती मग का करावा लागेल पती, असं नवसहास करून जर पोरं होतील मग किंवा बकरं कापून जर पोरं होतील तर मग नवरा कशाला पाहिजे. तर देव असा देव, देव माऊली आहे, विठू माऊली तर पांडुरंग आपल्या सर्वांची आई आहे आणि आपण त्याची लेकर आहोत. मग देवाला जर बकरं लागेल, देवाला जर नरबळी लागत असेल तर तो देव नाहीच हो, त्याला देव मानताच येणार नाही. आणि म्हणून तुकोबारायणी ह्या गोष्टीवर अगदी प्रखरपणे असू लोडेल. मग बरे तरी काही शब्द त्यांच्या अभंगामधून आले, रांडेच्या, भटकीच्या, शिंदळीच्या अशी शब्द तुम्हाला दिसली. इथे शिव्यानेची हे प्रहार केली लोकांना जाग करण्यासाठी की तुम्ही जागे व्हा, आता तरी ह्याचा एक उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा, तुम्हाला हाच आहे त्यासाठी सन्मार्गाने धन कमवा. प्रत्येक अभंग म्हणजे माणसाचं उन्नतीपर आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरे उत्तमाची गती तो एक पाविल उत्तम भोगीन जीवखाणे. सन्मार्गाने धन कमवा, नाही तर मग काय लोभी कथन कुत्ता काय. आपण पाहतो की ज्याने ज्यांनी भ्रष्टाचार केला ते सगळे संपले. तुकोबारांचे विचार नव्या पिढीला कळला पाहिजे हाच खरं आपला संत तुकोबार युवा प्रतिष्ठेचा हेतू होता. आणि ते ह्या मुलीनं म्हणजे रक्षा गुरुनाथ ठाकरे, मी सन्माननीय गुरुनाथ दादा ठाकरे त्याचे वडील आहेत त्यांना आणि या जिल्हा परिषद शाळा लेणार खुर्दच्या सर्व गुरुजनांना मी धन्यवाद देतो की खरोखर तुम्ही त्या मुलीची तयारी करून घेतलीत. त्या मुलीला आपण शापूर माझाच्या इथे स्टुडिओमध्ये आणणारच आहोत, तिला पुढे बक्षीस ते मिळेलच निश्चितच. तो एक विद्यार्थी की अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर तुकाराम महाराजांनी, संत तुकोबार महाराजांनी जे विचार मांडले आणि ते विचार कुठेतरी या विज्ञानाच्या आपण सध्या युगामध्ये वावरतोय आणि त्या युगामध्ये वावरत असताना आपल्याकडे संस्कारांची कुठेतरी कमतरता होती किंवा तुकाराम महाराज आपल्याला कळू शकत नाहीत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्याचं त्यांचं साहित्य आपल्याकडे आपल्याला मिळत नाही किंवा आपण आपल्या मुलांना तो देऊ शकत नाही म्हणून त्यांच्यापर्यंत ते विचार पोहोचत नाही. तर त्या मुलीने जो निबंध लिहिला तर तिच्या वाचनात कुठेतरी आलं असेल की अरे तुकाराम महाराजांनी आपण त्या काळात सुद्धा म्हणजे अंधश्रद्धेवर असूड ओढलेले आहेत, एकदम अतिशय चांगला मार्मिक विचार आहे आणि हा लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. कारण नुसतं विज्ञान 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 म्हणजे काय तर विहित असलेलं ज्ञान आहे, विहित असलेले याचा अर्थ ते नाही का ते आहे पण कुठेतरी ते अंधारात जे ज्ञान आहे ते कुठेतरी एक कशाच्या तरी एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून आपण ते उजेडात आणतो आणि मग ते लोक त्याला विज्ञानावर विश्वास ठेवतात. फक्त आपलं जे वाङ्मय आहे, आपलं साहित्य आहे किंवा आपले साधू संत असतील, ऋषीमुनी असतील यांनी जो विचार आपल्याकडे आपल्यापुढे जो मांडलाय त्याला फक्त एक तर्काच्या माध्यमातून तो आपल्यापुढे मांडलाय म्हणून तो लोकांपर्यंत पोहोचत नाही. नक्कीच आपल्या या निबंध स्पर्धेच्या संकलनाच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत आता पोहोचला असेल. सर मला म्हणायचं आहे की आता ही आपण निबंध संकलन स्पर्धा आयोजित केली, आपल्याकडे परीक्षणासाठी बरेचसे निबंध सुद्धा आले आणि याच्या माध्यमातून आपल्याला काय लोकांपुढे किंवा समाजामध्ये जनमाणसामध्ये आपल्या या आपल्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून कुठला संदेश पोहोचला जाईल. निश्चितच सर, मी तुम्हाला मगा सांगितले तुकोबारांचे कारण निबंधाचे विषय जे घेतले होते आपण पर्यावरण विषयी विचार किंवा तुकाराम महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धेवर जे असं अनुरोणी अनु रेडू या तोकडा तुका आकाशा एवढा. त्यावेळेला म्हणजे 17व्या शतकामध्ये तुकोबारायण हा विज्ञानवादी विचार मांडला होता अनुरेणूचा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे सोपं नाही
की जगद्गुरु तुकोबारा कुठल्या विद्यापीठामध्ये किंवा कुठल्या महाविद्यालयामध्ये शिकलेले होते, परंतु त्यांचा